हेडलाईन्स चे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। आजपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन, महायुती सरकारचं अखेरचं अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता। पुणे कार अपघात आणि ड्रग्ज प्रकरणाचे मुद्दे अधिवेशनात गाजणार। देश दडपशाहीने चालवता येत नाही, मतदारांनी सरकारच्या छातीतील हवा काढली, विरोधकांच्या सरकारच्या चहापानावर बहिष्कार। खोटं बोला पण रेटून बोला, खोटं बोलून विरोधकांनी मतं मिळवली, त्यांच्या खोट्या नॅरेटिव्हचा अधिवेशनात पर्दाफाश करणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा। खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन, उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारवर निशाणा, तर निरोप द्यायला सभागृहात तर यायला पाहिजे ना, फेसबुक लाईव्ह वरून निरोप देणार का, शिंदेंचा टोला। प्रभावानं खचून न जाता आता विधानसभेसाठी ताकदीनं कामाला लागा, लोकसभेतील चुका विधानसभेत होणार नाही याची काळजी घ्या, पराभूत झालेल्या उमेदवारांना फडणवीसांच्या सूचना। विधानसभेच्या निवडणुका 20 ऑक्टोबरला, जयंत पाटलांनी सांगितली तारीख, इतर पक्षांचा विचार करून जागा वाटपाबाबत निर्णय घेऊ, आताच्या सरकारपेक्षा उत्तर योजना राबवू, जयंत पाटलांचं आश्वासन। फक्त 20 ते 25 खासदारांचा फरक पडला, नाहीतर राहुल गांधीच पंतप्रधान झाले असते, प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं वक्तव्य। आमची काय दादागिरी असते ते दाखवून देऊ, पुणे पोलीस आयुक्त ऍक्शन मोड मध्ये, पुण्यात 2 दिवसात 45 अनधिकृत पब आणि हॉटेलवर बुलडोझर कारवाई। पुण्यानंतर आता ठाणे मीरा भाईंदर मध्ये सुद्धा बुलडोझर कारवाई, अनधिकृत पब बारवर बुलडोझर फिरणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे मनपा आयुक्त पोलीस आयुक्तांना निर्देश। सगळे सोयऱ्याच्या अधिसूचनेबाबत आज हायकोर्टात सुनावणी, सरकार कोर्टासमोर भूमिका मांडणार, सगळे सोयऱ्याच्या अधिसूचनेला ओबीसी संघटनांकडून आव्हान। एसटी कर्मचारी पुन्हा आंदोलनाच्या तयारीत, 9 आणि 10 जुलैला आझाद मैदानात आंदोलन करण्याचा इशारा। लोकलमधून जनावरांप्रमाणे प्रवाशांची वाहतूक करता, सबबी देऊ नका, तोडगा समोर ठेवा, हायकोर्टानं रेल्वेला सुनावलं। दूध पावडर, मका, सूर्यफूल आणि मोहरीच्या तेलावरील आयात शुल्क घटलं, परदेशातून माल अधिक आयात होणार, दूध सोयाबीन मका उत्पादक शेतकऱ्यांना मात्र फटका बसणार। बार्टी सारथी आणि महाज्योतीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, मागील कोणतीही फेलोशिप प्रलंबित न ठेवण्याचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदेंचा निर्णय। भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल, अडवाणी रेग्युलर चेकअपसाठी रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती। येत्या 2 दिवसात राजधानी दिल्लीत मान्सून बरसणार, महाराष्ट्र गोवा कर्नाटकसह आसाम अरुणाचल प्रदेश आणि ईशान्य भारतात मुसळधार पावसाचा इशारा। अबू सालेमची नाशिक जेलमध्ये रवानगी होणार, तळोजा जेलची भिंत सुरक्षित नसल्याचं कारण देत कोर्टाकडून शिफ्टिंगचे आदेश। टी20 विश्वचषकात आज सेमीफायनलच्या 2 लढती, अफगाणिस्तानचा पराभव करत दक्षिण आफ्रिका फायनलमध्ये, तर रात्री 8 वाजता भारत विरुद्ध इंग्लंडची लढत। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।